छत्रपतींचा विचार म्हणजे नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होतोय. भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, सीमावाद या प्रश्नावर विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होतील. दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपानंतर ठाकरेगट कमालीचं आक्रमक झालंय, त्यामुळे ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल झाली. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपुरात दाखल झाले, त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पात नवं विघ्न निर्माण झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राचीन कातळ चित्रांना रिफायनरीमुळे धोका असल्याचा तज्ज्ञ समितीनं अहवाल दिलाय. ही कातळ शिल्प 20,000 वर्ष जुनी आहेत. या कातळ शिल्पांना आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं संरक्षण दिलंय. कोल्हापुरात आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे. यासाठी बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय. तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात दाखल होणार आहेत. सीमा प्रश्नाची तातडीनं सोडवणूक व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यातील डोकारे साखर कारखान्यावर 25 वर्षांनंतर सत्तांतर झाले. कारखान्यावर माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक यांची एक हाती सत्ता होती. पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि भारत गावित यांच्या गटानं 14 जागांवर विजय मिळवत साखर कारखान्यावर सत्ता मिळवली. जगात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना मुंबईत पुन्हा हे संकट आलं तर त्याला तोंड देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयात जय्यत तयारी करण्यात आली. 876 खाटांची क्षमता असलेली 26 रुग्णालयं मुंबईत आहेत. याशिवाय ऑक्सिजन आणि आयसीयू बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. राज्यात गेल्या 3 दिवसांमध्ये बूस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या आठवड्यात सोमवार ते गुरुवार या कालावधीत रोज सरासरी 500 ते 800 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. बूस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र 11व्या स्थानी आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचारी तसंच कामासाठी येणाऱ्यांनी मास्क घालण्याचं आवाहन नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. कोणालाही मास्क सक्ती नाही असंही स्पष्ट केलंय. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय कार्यालयांना पत्र पाठवून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. चीनहून भारतात आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. 2 दिवसांपूर्वी तो चीनहून परतलेला. उत्तर प्रदेशात हा कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्याला आग्र्यामधल्या त्याच्या घरात होम क्वारंटीन केलंय. उत्तर प्रदेशच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक 2023 अखेर पूर्ण होणार आहे. 2 पॅकेजमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये पहिल्या पॅकेजमधील बोगद्याचं काम 61% तर दुसऱ्या पॅकेजमध्ये सुरू असलेलं व्हायाडक्टचं काम 39% पूर्ण झालंय. भारतीय प्रशासन सेवेतील 47 अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे राज्य प्रशासनात सनदी अधिकाऱ्यांची कमतरता जाणवणार आहे. पुरेसे सनदी अधिकारी राज्याला मिळावेत यासाठी केंद्रीय कार्मिक आणि प्रशासन विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आलाय. मात्र सर्व विभागांनी समर्ग पदांचा आढावा घेण्यात उदासीनता दाखवल्यानं हा प्रस्ताव रखडलाय.